हरिओम, मी श्रद्धावीरा व्यास, कालिका मंदिर उपासना केंद्र, नाशिक. साधारण 2000 पासून आम्ही बापूंकडे आहोत आणि तेव्हापासून छोटे मोठे प्रत्येक अनुभव बापूंनी दिलेले आहेत. सगळेच अनुभव आहेत, म्हणजे मी तर म्हणेल की डे टू डे लाईफमध्ये अनुभव नाही असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी त्याची प्रचिती येत नाही किंवा आपल्याला अनुभव किंवा त्याची लीला आपण काही अनुभवत नाही. सध्या 2 वर्षापासून जसं आपण बघितलं की जशी कोरोनाचं सगळं चालू आहे ही महामारीमध्ये, आणि याच्यात या गोष्टीमध्ये असं झालं की म्हणजे आजारपण तर वेगळाच पण थोडंसं आर्थिक नुकसानसुद्धा बरंच झालं आणि त्या आर्थिक याचा फटका माझ्या कुटुंबालाही बसला. कोरोनाच्या पहिल्याच लाटेमध्ये माझ्या मिस्टरांना एक त्यांचं जे सेल्समध्ये ते असल्यामुळे आणि थोडंसं एक जॉब नुकताच त्यांनी एक अधिक 6-1 महिन्याआधी जॉब चेंज केला होता, त्यामुळे त्याचा फटका माझ्या मिस्टरांनाही बसला आणि पहिल्या लाटेमध्ये त्यांना त्यांचा जॉब सोडावा लागला. जॉब सोडावा लागला, त्यांनी त्यांचं ॲडेसिव्हमध्ये त्यांचं सेल्स होतं त्यांचा, मग त्यांनी घरी त्यांचा म्हणजे स्वतःचा बिझनेस त्यांनी सुरू केला. म्हणजे सुरुवातीचे जवळजवळ 1 वर्ष आमचं भयंकर टेन्शनमध्ये गेलं, कारण माझं हाऊसिंग लोन चालू होते, काही PL चालू होते आणि म्हणजे आता कसं काय करायचं. जॉब पूर्णपणे गेलेला, माझी मुलगी जॉब करते पण ती जस्ट आता तिचं शिक्षण म्हणजे होतच होतं आणि नुसतंच घरी बसायचं, कोरोनामध्ये घरी काय करायचं म्हणून तिने जॉब स्वीकारलेला, वर्क फ्रॉम होम तिचं होतं. पण तेवढंच म्हणजे ही गोष्ट अशी झाली की मिस्टरांचा जॉब साधारण 1 एप्रिल-मे मिस्टरांचा जॉब गेला, म्हणजे 1-2 पिरियड झाला. पण आणि त्याच पिरियडमध्ये की त्या टेन्शनमध्ये आम्ही होतो की आता कसं करायचं, म्हणजे बिझनेस तर सुरू केलेला आहे पण आता तो कितपत चालेल, किती रिस्पॉन्स बाहेरून कसा येईल, आणि देणी तर आहे, देणी आपल्याला चुकणार नाही, म्हणजे कोरोना जरी होता तरी शेवटी देणी द्यावीच लागतात. आणि त्या एका सगळ्या याच्यामध्ये थोडंसं मुलीला पण आता ती समस्त वय असल्यामुळे की आता बाबांचा जॉब नाही, आपण काहीतरी करायला हवं, तिचे प्रयत्न चालू होते. म्हणजे लकीली तिलाही जॉब मिळाला आणि खरं सांगते म्हणजे अक्षरशः मिरॅकल व्हावं अशी गोष्ट घडली की आमचे सगळे लोन्स चालू असताना, इन्कम इरेग्युलर असताना 2 वर्ष बापूंनी कसं सांभाळलं हे मला अजूनही कळत नाही आहे. हप्ते सगळे वेळच्या वेळी जात होते, सगळ्या गोष्टी चालू आहे, सगळ्या की घरामध्ये काही कमी आहे असं भाग नाही, पण जेव्हा गरज होती त्यावेळेस पैसा बरोबर उभा राहत गेला. आणि नंतर म्हणजे त्याची सोयसुद्धा त्यांनी बरोबर असे करून घेतली की संकट आलं पण त्याची झळ मात्र बसली नाही. म्हणजे बापूंना फक्त तेच सांगत होतं की बापू बाकी सगळे सोंग करतात, पैशाचं सोंग नाही करतायत, पण अलगत बापूंनी 2 वर्षामध्ये तारलं. त्यात माझ्या मुलीचं थोडंसं लँग्वेजचं तिचं म्हणजे ती लिंग्विस्ट आहे, तिचं लँग्वेजचं शिक्षण झालेलं आहे आणि मला नेहमी असं वाटायचं की तिचं जे जॉब आहेत की तिला जे ऑफर यायच्या त्या सगळ्या तिकडच्या टायमिंगप्रमाणे, म्हणजे नाईटसाठी म्हणून ते प्रिफर करायचे. आणि मी थोडंसं तिला की नको नाईटचं हे नको, जरी कंपनी चांगली असेल सगळ्या सोयी असतील तरी नको तू हे करू नको हे करू असं सारखं तिला शेवटी ती असे फ्रस आहे की आई तुम्हाला जॉब करूच देत नाही आणि जर तो तसाच जॉब असेल तर तुम्हाला काय करायला सांगते. मी बापाला फक्त तेच सांगतो की बापा आता तूच बघ काय येते, म्हणजे शेवटी मुलगी येते आणि एक आई म्हणून माझी काळजी पण रास्त आहे की जरी तिचं करिअर आहे सगळ्या गोष्टी आहे तरी माझं मन काही धजावत नाही की तिला नाईट शिफ्ट करू द्यायला की काय करू. मी सांगा बापू म्हणजे की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजतं, कारण एका आईचं मन एका बापाला जास्त चांगलं करणार असं मी फक्त म्हणजे बापूंचं माझं फक्त कम्युनिकेशन असं चालू होतं. ती तिच्या परीने चिडत होती, हे करत होती, आई तुला काहीच कळत नाही असं नाही तसं नाही, आणि मी फक्त बापूंना सांगत होते. आणि एक साधारण आता 2 महिन्यापूर्वी तिला इतकी छान ऑफर आली मुलीला की त्यांनी सांगितलं की जॉब आहे, UK साठी काम करायचं आहे, पॅकेज चांगलं आहे आणि जॉब जरी नाईटसाठी आहे तरी त्यांनी टोटली रिमोट वर्क दिलंय की घरी राहून तुला जॉब करायचा आहे, कुठेही जायचं नाही, फक्त महिनाभरामध्ये बँगलोर किंवा मुंबई ऑफिसला जर लागलं तरच फक्त व्हिजिटला तू यायचं आहे आणि म्हणजे तेवढं फक्त तुला यावं लागेल, बाकी पूर्ण म्हणजे जोपर्यंत जॉब करशील तोपर्यंत जॉब रिमोट असणार आहे
आता हे म्हणजे माझ्यासाठी हा दुग्ध शर्करा होता की तिच्या मनासारखं पॅकेज तिला मिळालंय, तिला जॉब चांगला मिळालाय, आणि प्लस आई म्हणून माझी चिंता जी आहे ती माझी चिंता सुद्धा बाप्पाने एका फटक्यात दूर केलेली आहे. म्हणजे याशिवाय दुसरं आता मी काय शब्दच नाही माझ्या बोलायला की म्हणजे किती उतराय व्हावं त्याचं आणि आणखी किती मागावं आणि तो देतच राहतोय. म्हणजे उलट असं होतंय की आपले हाव संपत नाहीये आणि तो मात्र देतच राहतोय. तर अशीच कृपा आणि असाच आशीर्वाद बापूंचा सतत सगळ्यांच्या पाठीशी राहो आणि सतत त्याच्या चरणांशी आपण राहो हीच माझी प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबद नाथ संगीत.